गेल्या वर्षीपासून स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. त्याची सांगता 30 ऑगस्टला होत आहे आणि त्यानिमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्वातंत्र्य दिन अतिशय जल्लोषात महापालिकेतर्फे आणि सर्व मुंबईमध्ये सर्वांनी उत्साहाने साजरा केलेला आहे. या निमित्ताने 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा हे अभियान देखील राबवण्यात येत आहे आणि याबद्दल सर्व नवीनगरवासियांना जे आवाहन केलं होतं सर्वांनी आपल्या घरावर आणि इमारतीवर झेंडा फडकवण्याचं, तर त्याला देखील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. याशिवाय यावर्षी आपण मेरी माटी मेरा देश ही नवीन संकल्पना केंद्र शासनाने आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे नवी मुंबई महापालिकेने दिनांक 9 ऑगस्ट रोजी या ठिकाणी हा उपक्रम साजरा केला, ज्यामध्ये माननीय विधानसभा सदस्य ऐरोली आणि माननीय विधानसभा सदस्य बेलापूर आणि अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी त्याला उपस्थित होते आणि त्याला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये आपण नवी मुंबई महापालिका क्षेत्रातले स्वातंत्र्यसैनिक, शहीद झालेले आपले आर्मीमधले आणि पोलीस दलातील जे अधिकारी कर्मचारी होते त्यांना आपण मानवंदना दिलेली आहे. आपल्या मातीचे दिवे घेऊन आणि या नगराची माती हातामध्ये घेऊन लोकांनी त्यांना वंदन केलेलं आहे. त्याबरोबरच आपण पंचप्राण शपथ पण त्या ठिकाणी नागरिकांनी घेतलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त आपण 75 देशी प्रजातीची वृक्ष लागवड करून फळांची आपण अमृत वाटिका देखील तयार केलेली आहे आणि त्यामध्ये देखील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो.